विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात TCA डिजिटल। तर बघा, नवोदय वर्ग 5वीमधील संख्या आणि संख्या पद्धती त्याच्यामधील महत्त्वाचे मुद्दे पाहायचे आहेत। तर बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला, तर आपण जे दैनंदिन जीवनात वापरतो त्याला संख्या किंवा मोजसंख्या असं म्हणतात। म्हणजे संख्या म्हणजे नेमकं काय? तर संख्या म्हणजे आपल्याला सांगतात की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्याला संख्या किंवा मोजसंख्या असे म्हणतात। त्याच्यानंतर बघा, समसंख्या, त्याची व्याख्या दिलेली आहे। समसंख्येची व्याख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला समसंख्या म्हणतात। त्याचं उदाहरण पण सांगितलेलं आहे, 358, 248 आणि 786। म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानाला, म्हणजे बघा एकक स्थान म्हणजे कुठलं, हा बघा एकक स्थान इथं कुठला अंक आहे, इथं जे दिलेलं आहे ते एकक स्थानचा अंक म्हणजे हा 6 दिलेला आहे। त्याच्यानंतर इथला एकक स्थान आहे 248 मधला, इथला 8 दिलेला आहे आणि इथं पण 8 दिलेला आहे। म्हणजे तो एकक स्थानचा जे अंक आहे ते जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही जरी एक अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, समसंख्या म्हणायचं। ओके, त्याच्यानंतर दुसरी व्याख्या बघायचं आपल्याला, विषम संख्या। तर बघा, विषम संख्या, विषम संख्या म्हणजेच काय दिले, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हटलं जाते। ओके, तर बघा त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे विषम संख्येमध्ये, 461, 809, 1379। तर बघा, इथं जे दिसते एकक स्थानचा अंक आहे 9, त्याच्यानंतर इथं 809 मध्ये पण 9 अंक आहे, त्याच्यानंतर इथे 1 आहे। म्हणजे जर एकक स्थानी जर 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही जरी अंक जर एकक स्थानी येत असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, विषम संख्या असं म्हणायचं। ओके, पुढे दिलेलं आहे मूळ संख्या। तर बघा, मूळ संख्येमध्ये आपल्याला बघत असताना ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। एक आणि पूर्ण जर भाग जात असेल, त्याच संख्येनं जर पूर्ण जर भाग जात असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, मूळ संख्या म्हणायचं। उदाहरणामध्ये 2, 3, 5, 7 अशा मूळ संख्येत, आणखीन बऱ्याच अशा काय आहेत पण तुम्हाला खाली देत दिलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे संयुक्त संख्या। आता संयुक्त म्हणजे काय, तर संयुक्त म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्येला काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं। उदाहरणामध्ये 4, 6, 8, 10। आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय बघायचं आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात आपल्याला जे काय महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत, बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत। तर खाली महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत, तर महत्त्वाचे प्रश्न बघा कुठले कुठले आहेत ते। एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही। एक जी संख्या दिलेली आहे ती कसली नाही, मूळही नाही आणि संयुक्तही नाही, एक ही संख्या। त्याच्यानंतर शून्य ही संख्या समही नाही आणि विषमही नाही। शून्य काय, समही नाही आणि विषमही नाही। त्याच्यानंतर 2 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत। बघा, 2 ते 50 पर्यंत जर आपल्याला जर परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर तुम्हाला काय, 15 मूळ संख्या आहेत असं सांगता येईल। त्याच्यानंतर पुढं बघा, 2 ते 15 याच्यामध्ये 15 हा महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत। बघा किती आहेत, 25 मूळ संख्या आहेत आणि 2 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत। हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे तुम्हाला काय करायचं आहे, हे पाठांतर असायलाच पाहिजे। त्याच्यानंतर 2 ते 100 मधील मूळ संख्या, आता खाली बघा, खाली संख्या दिलेली आहेत तुम्हाला 2 ते 100 मधील सगळ्या मूळ संख्या ज्या आहेत त्याचा एक तक्ता दिलेला आहे, तर ते तक्ता व्यवस्थितरित्या पाहून घ्या किंवा त्याची स्क्रीनशॉट मारून ठेवा आणि स्क्रीनशॉट मारून तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येईल नंतर पण। मग बघा, संख्या दिलेली आहेत 2 ते 10 पर्यंतची संख्या दिली आहे, त्याच्यामध्ये 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहेत। त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 या मूळ संख्या आहेत। 21 ते 30 मध्ये 23, 29 या मूळ संख्या आहेत। 31 ते 40 मध्ये 31, 37 या मूळ संख्या आहेत आणि 41 ते 50 मध्ये 41, 43, 47 या काय सांगितले सांगितलेले तुम्हाला मूळ संख्या दिलेले आहेत। तर बघा, पुढं 51 ते 60 मध्ये कुठल्या कुठल्या मूळ संख्या आहेत ते तुम्हाला काय करायचं आहे, बघायचं आहे। तर बघा, त्याच्यामध्ये 53 आणि 59 मूळ संख्या आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला 61 ते 70 मध्ये 61 आणि 67 आहे, 71 ते 80 मध्ये 71, 73, 79 अशा 3 मूळ संख्या दिलेल्या आहेत, आणि 81 ते 90 पर्यंत 83 आणि 89, आणि 91 ते 100 मध्ये किती आहेत 97 हा एक मूळ संख्या दिलेली आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, हे जे मूळ संख्या आहेत आता ह्याला सोडून जे दुसऱ्या जे संख्या आहेत ते म्हणजे कसल्या संख्या आहेत, संयुक्त संख्या आहेत। ते संयुक्त संख्या किती आहेत 74 आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, थँक्यू।